स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्ध आणि संजनाचं अफेअर घरच्यांसमोर उघड होण्याच्या मार्गावर होतं। मालिकेच्या 30 जुलैच्या भागाच्या सुरुवातीला घरी पार्टी सुरू असताना संजनाचा कॉल येतो। तिने अनिरुद्धला सुनवल्यानंतर घरातील सगळेच जण त्याला प्रश्न विचारतात। मुलं दुःखी होऊन अनिरुद्धला बाबा हे काय चाललंय असं विचारतात। स्वतःची बाजू सांभाळण्यासाठी अनिरुद्ध घरच्यांशी खोटं बोलतो आणि नवीन कहाणी सुरू करतो। तो संजनाला खोटा फोन करतो आणि असं काय बोललीस असं बोलतो। तिच्याशी बोलल्यावर तो घरच्यांना तिने तिचा नवरा शेखरमुळे असा कॉल केला आहे असं म्हणतो। शेखर घरी आला असून तो तिला त्रास देतोय, या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तिने असा कॉल केला असं खोटं तो बोलतो। त्यावर अरुंधती शेखर तर इथे राहत नाही ना असं बोलते। तो आता मुंबईत परत आला आहे असं उत्तर अनिरुद्ध देतो। घरच्यांशी खोटं बोलून झाल्यावर तुम्हाला पटलं का आता की अजून काही विचारायचं आहे असं बोलून तो बाजू सावरतो। केदारला अनिरुद्धचा खोटेपणा लक्षात येतो। तिथे अभिषेक बाबांना प्रश्न विचारल्यामुळे त्याला सॉरी बोलतो। दुसऱ्या दिवशी घरी काम करत असताना अरुंधती अनिरुद्धला चहा घेऊन येते आणि आपण संजनाकडे जाऊन येऊया असं म्हणते। यावर अनिरुद्ध चांगलाच बिचकतो। तो तिचा फॅमिली मॅटर आहे, यामध्ये आपण का पडावं असं बोलून तो विषय सावरायचा प्रयत्न करतो। पण संजना आपल्या कुटुंबाचा भाग असल्याचं तुम्हीच म्हणता असं अरुंधती बोलते। तेव्हा अनिरुद्ध आपल्या जाण्याने प्रॉब्लेम वाढेल आणि आपण परत आल्यावर शेखर संजनाशी वाईट वागला तर काय करणार असं बोलून संजनाकडे जायचा विषय बंद करतो। दुसरीकडे हॉलमध्ये सगळेजण एकत्र बसले असताना पार्टी किती छान झाली याचा विषय निघतो। तेव्हा आप्पा पाठ दुखत असल्याचं बोलतात। तेव्हा आजी नाचा नाजून असं आप्पांना म्हणते। अरुंधती तुला माझी साडी छान दिसत होती पण ती साडी मी तुला देणार नाही असंही आजी म्हणते। तेव्हा कार्यक्रमासाठीच साडी घेतली होती, बाकी मला ती साडी नको असं अरुंधती बोलते। हे सगळं सुरू असताना अभिषेक बाहेर जात असतो। तेव्हा आई त्याला कुठे जातोयस असं विचारते। अंकिताला भेटून येतो असं तो म्हणतो। तेव्हा अनिरुद्ध त्याला आपलं या विषयावर बोलणं झालं आहे, तुला आता का जायचंय असं विचारतो। तेव्हा अभिषेक हे शेवटचं भेटणं असल्याचं बोलतो। तितक्यात घरी अंकिता येते आणि अभिषेकला सगळ्यांसमोर सुनवायला सुरुवात करते। मला फोन करून हरास करणं थांबव, नाहीतर मी पोलीस कंप्लेंट करीन असं ती म्हणते। तेव्हा अभिषेक अंकिताला अगं आपलं लग्न होणार आहे, यामध्ये हरॅसमेंट कसली असं विचारतो। तेव्हा अंकिता मला लग्न करायचं नाही, तुझे माझे विचार जुळत नाही आणि तुझ्या या छोट्या घरात इतक्या माणसांसोबत मी राहूच शकत नाही असं सुनावते। अंकिताचं बोलणं ऐकून अभिषेकला खूपच वाईट वाटतं। तेव्हा मध्ये अनिरुद्ध पडतो। तेव्हा अंकिता त्यालाही सुनावते आणि घरावरून घरातल्या माणसावरनं आणि करिअरवरनं त्याचबरोबर स्टँडर्डवरून ती त्यांना नको नको ते बोलते। मालिकेच्या आजच्या म्हणजे 31 जुलैच्या भागात अंकिताच्या बोलण्याने संतापलेली अरुंधती तिला खूप झापताना दिसणारे आणि आज आम्ही तुला नाकारतोय असंही अरुंधती तिला बोलेल। दुसरीकडे या सगळ्याने दुःखी झालेला अभिषेक हाताच्या नसा कापताना पाहायला मिळेल। आता अभिषेक खरंच आत्महत्याचा प्रयत्न करणार का हा अरुंधतीला होणारा भास आहे हे मालिकेच्या आजच्या भागात समजेल। त्यामुळे तुम्हीही पाहायला विसरू नका आई कुठे काय करते, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस।